चला। वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया। शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। औषधि के इतिहास जपा। खरं मी पण कोणाला इतिहास सांगायला लागले, 500,000 मतदान करणाऱ्या जाती आपल्या इतिहास कळणार आहे का आपल्याला? अले अवघड आहे आपलं आपलं कसं, माझी गाडी, माझी मांडी, माझी दाढी, माझी बडीन, माझ्याच बायकोची गलगल साडी, बस तुझी दाढी जळू दी पण माझी बिडी पिटू दी, काय प्रामाणिकपणा नावाची गोष्ट नाही आपल्याकडे। आपण एवढे प्रामाणिक लोक आहेत, अरे आपण असे साहेब निवडून दिले ज्याला सही सुद्धा येईना, ते अंगठ मारू मारू बिजार। मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, ते हे करून उभं राहिलं। मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दुरी वडा, साहेबांना अशी दुरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला। गाववाले काय झोपले होते काय जवळ? काही नाही रे, सब पैसा बोलत आहे और कुछ नाही। कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील। यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहां कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे कि हराम जादों के लिए, मेलो तरी कुणासाठी बाबा। अरे हे एवढे प्रामाणिक लोक आहेत, रस्त्यावरच्या पाणपोईवरचा ग्लास यांच्यामुळे साखळीनं बांधावा लागतो, कळलं त्यालाच कळलं। किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो, त्याला माहिती आहे गावलं इमानदार आहे। आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात, गरप परमार्द नाही रे दादा। लोकांकडे आहे फार कमी पण लोक दाखवतात खूप फार खरंच। आपल्याकडे कर्म कमी बोबाटा अहंकाराचा फार बडी मार आहे आपल्याकडे, काय आमच्याकडे काहीच नाही पण खूप दाखवलं जातो, खूप काहीच नाही आपल्याकडे आवडलं, काहीच नाही। काय आता नवरा बायकोचे भांडण लागले ना तरी बायको नवऱ्याला म्हणते लय नाही बोलायचं, माझा बाप काही भिकारी नाही तुझ्या घरात दिलंय, लय मोठ्याची मी। खरं सांगते माय, आमच्या संतांच्या बायकासुद्धा फार मोठ्याच्या होत्या। माझ्या तुकोबारांची बायको आवली, आमच्या तुकोबारांचं पुण्याचं सासर आहे, गुळवे सावकारांची पोरगी तुकोबारांची बायको आवली, गुळवे सावकारांची मुलगी तुकोबारांची बायको आवली। आणि असं तसं घर नाही महाराज, 3500 ऊस आहे तुकोबारांच्या सासऱ्याचा। किती एकर? किती? 3500 आपला इनमिन सवा एकर, तो बी पेटन भजन करीत जरा महाराज। 1425 माणसं तुकोबारांच्या सासऱ्याच्या हाताखाली कामाला आहेत, तरी माझी तुकोबारांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळ्यांची साडी नेसती, तक्रार करत नाहीतर तुमची 3 टाईम खाती। तरी दिवाळीला माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जाणवर भेटलं मी आई म्हणून सांभाळलंय 3 खाऊन। देवान तिला कमी काय केलं माय तुम्हाला सांगा, खरं सांगा लय केलं माय देवाने। खरं जुन्या बायका होत्या बरं का, 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या आईनं सांभाळलं, पण डोक्यावर कधी रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं। जुन्या बायका पण बायका होत्या महाराज, नाही का गोड होत्या अगदी गोड। आता तसं राहिलं नाही महाराज, आता नुसतं 5वा पाहुणा घरी येऊ द्या, आपली लक्ष्मी थया थयाच नाचती। किचनमधनं भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कुपली मसोबा मिळाला, झळच नको बायकांना आमच्या। काय जुन्या बायका होत्या, मी खरं सांगू माय थोडं लागेल तुम्हाला, पण आपलं घरानं घरातल्या लोकाला कधीच सांगायचं नाही, लोक माकड असतात गोळा खातात आणि तमाशा बघतात माहीत आहे। तुम्हाला पण सांगते, गाडी आणलेली बी लोकाला सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी लोकाला सांगायचे नाही, आणलेली सांगितली नाही म्हणलं गेलेली कळत, आणि आणलेला बाबा भटकेला की गेलेली त्याच्या आधी कळत असते, म्हणून आणलेला बाबा भटक करायचा, बाबा भटक करायचाच नाही। आपलं कसं आहे, आपण कोरोनाच्या काळात किलो बरोबर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला, दिला कशाला, करोड रुपयाचा बंगला बांधला बंगल्यावर नाव टाकलं मातृ पितृ छाया, आम्हाला वाटलं फार आई बाबाची सेवा करतो काय की, आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो, घरी गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया, खट्टावर आग लागो तुझ्या बांगल्याला, लिहतो कशाला करतो कमेंट बोंब बोलतो जास्त। आयुष्यात एकदाच घालायची पंगत पण आयुष्यभर बसायचं सांगत, घातली होती अरे सप्त्यात अरे वक्कूस तर काढी तू का, एकतर खाऊ घालू नको घातलं तर पचू दे बाबा। माऊलींच्या भाषेत जरी सदर मात होते जे जे मिळे आपण याते तिथे दिजे बहुते सन्मान योगे, देश काल पात्र पाहून दान करावं आणि कुठलाही उपकार न ठेवता दान करावं, अर्जुना अह दानम सात्विकम श्रुतम असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात।
म्हणून कायम लक्षात ठेवा. एकतर देऊ नका आणि दिलं तर सांगू नका, आणि त्याला द्या ज्याला गरज आहे. आपलं तसं नाही, महाराज नावाजलेला असला चहा घ्या, दूध घ्या, नाही थोडं एक्स्ट्रा घ्या, नाही ड्रायफ्रुट्स घ्या, अरे पाकिट घेत आहे ते नाही खाल्लं इथं मरण दुसरीकडं, नाही मी आला खपन तिसरीकडं, लय येत त्याला. अरे पण जो खरा साधा आहे, धोतर फाटलंय, त्याचं शर्ट मळालाय, भूक लागली रे त्याला, तो दारातनं चाललाय, त्याला गरज आहे, अरे त्याला खाऊ घालाय. महाराजाला खाऊ घालण्यापेक्षा जास्त पुण्य त्या व्यक्तीला खाऊ घातल्यावर भेटेल हा विश्वास मी देते. दान तिथे करायचं ते गरज आहे. माणसं बघून मान देत जाऊ नका रे, लय अवघड आहे. बोलल्यावर जरा झोंबन, पण मी बोलणार. परमार्थ नीट करा दादा बरं का. हे आपलं कसं आहे, आपलं आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. भामट्यांच्या नादी लागता पण संतांच्या, म्हणजे महाराज लोकांच्या पाया पडलेलं लिकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला? कुठल्या जगात जगता रे. अरे असं महाराज लोकांच्या पाया पडून लेकरं झाली असती, लग्न काय बॉम्बला केलं असतं का? कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाही रे, नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती? वेडे वेडे आहेत का? कीर्तनकार आहे तरी सांगते माय बापा देव दिसत नाही, कधीच नाही देव कधीच दिसत नाही, कारण देव ही बघायची गोष्ट नाही, देव ही अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. देव का दिसत नाही? कारण भलत्या कल्पना आम्ही, कल्पनेची बाधा. देवाची सुद्धा बाधा वाईट आणि भूताची सुद्धा बाधा. देवाची बाधा सुद्धा वाईट बरं का. कसं शेंदरी हेंदरी संत प्रामुख्याने सांगतात, नाही फुंको कान नाही एकांतीचे, नाही तो देव निर्माण करू नका ना. अंगात येत नाही असं माझं म्हणणं नाही, येत असन मला फक्त एवढंच म्हणायचं, अंगात आल्यावर फक्त नवऱ्यावरच कसा जोर असतो. दिवीला बाकीचे पण भक्त दिसले पाहिजे ना. दिवी निस्ती नवऱ्याकडे पळती, झाडाला आलाय तर असं झाडाला आलाय. अगं खोडाला बी मरणाचा आहे, कळलं त्यालाच कळलं महाराज. भलता तरस करून येऊ नका. ही बाधा आहे, ही काय आणि कशाची आहे? भलता देव निर्माण केलाय तुम्ही आम्ही नका रे दादा. अबघा रंग एक झाला. देव कसा आहे माहित आहे? जे दिसे भूत देते मानीचे भगवंता, भक्तियुग निश्चित जाणं माझा माऊलींच्या वाचत सर्वागटी रामदे हा देही देव भरला घनदाट. तुम्ही मनातून भजा फक्त देव कुठे स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम भजे भ्रजे कमंडनम समस्त पाप कंडनम सुपिच्च कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम गोपवीत गोपिकम नमामि कृष्णनागरम मनोज करव मोचनम विशाल लोल लोचनम रंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम भजे भ्रजे कमंडनम समस्त पाप कंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम. कळलं काय ढेकळं? कळलं का? लय नाव काव गडात जाऊ देव बघायचा हरिमुखे सांगतो तुम्हाला भजारे फार सोप आहे. मैया वेश मनो इमाम नित्युक्ता उपासते श्रद्धया परिओपेता असते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना करणारा भक्त मी त्याला कधी मान्यता देत नाही, पण साधं श्रद्धेनं माझं नामस्मरण घेतलं ना तो भक्त मला योगीतला योगी वाटतो. ही भगवंताची वाक्य आहेत जी खोटी असू शकत नाही. म्हणून भलत्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आणि अहंकार ज्या गोष्टीचा करताय ते आपलं खरं, आपण ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. विपदो विपदो नैव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णु संपन्न नारायण स्मृती. म्हणजे काय? भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महा धन जोडी देवाचे. पण आमचं फार अवघड झालं माऊली. आम्ही परमार्थ केला नाही असं नाही, पण संयम ठेवला, संयम ठेवला. आणि तुम्हाला काय वाटतं तरुण मंडळी, काय पोरं मला काय विचारतात? ताई आम्ही सगळं करतो, कष्ट करतो, सगळं करतो, तरी देव पाहिजे तेवढं देत नाही रे दादा. देईपर्यंत तू थांबतच नाही, कळतंय तुम्हाला? स्टेबिलिटी, स्थिरता, संयम. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी एक झाड लावलंय, म्हणलं वा, म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं वेडायस का दादा, पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे का? नाही, इट इज नेचर. पाणी घालताय खत घालताय झाड वाढलं पाहिजे. बघा ना, म्हणलं ताई रोज पाणी घालतो रोज खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. चुकलं का? चुकलं माझं का त्याच? काय चुकलं? हेच चुकतं लोकांचं महाराज. बरं का? विनंती महाराज, थोडासा संयम ठेवा. लोकांचं वाटोळं करणे ना आपलं चांगलं होत. अहो लोक चांगलं वागायचं सोडा, चांगलं बोलत नाही. कुणी म्हणलं की नाही, अहो आमदारांच्या वाढदिवसानिमित्त उपसरपंच ताईंनी त्यांच्या मिस्टरांनी कीर्तन ठेवलं,
ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे युस्त्र पोटात गोळा त्यात उशीर व्हावा मग तर मिळेलच. आधीच लोक वाईट बोलतात, त्यातनं महाराजांना उशीर करावा मग तर कार्यकर्त्याचं काहीच खरं. इतिका नाही इतिका नाही इतिका नाही बीपी खालीवर 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 नाही मजा पण महाराज नाही का लोक येते. बरं त्यातली त्यातून जरी महाराज आला आणि कुणी म्हणलं कीर्तनाला गेल तर कसं झालं, कुत्र नव्हतं ही होती कोण मग एवढी लय लोक बेकार महाराज लय म्हणजे लय. काही करा महाराज वाईटच बोलतात, दारू पिली तरी नावं ठेवतात आणि माळ घातली तरी नावच ठेवतात. गुरी बायको केली हीच म्हणती आत बाबो याला बरी दिली, काही केली तीच म्हणती आत आयो यानं बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का बाबा. मी माझं सांगू का, मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात नियमळाट आहे निस्तच उभं राहत त्याला काय कळाय वे, आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तुम्ही कीर्तनाला येत काय नाही नाचत